काय करताय तुम्ही? साहेब, त्या अनेनी नाक कापलंय आपलं. आपल्या वाड्यात काम करणाऱ्या एका मामुली स्वयंपाकिणीच्या नातीशी लग्न केलंय. सगळ्या गावासमोर तिला वरमाला घातलीय. नाही, आमचा विश्वास बसत नाही. काहीतरी गैरसमज होतोय. नाही साहेब, गैरसमज कसला त्यात? आम्ही होतो ना तिथे, स्वतः होतो आम्ही. मंदादेवी पण होत्या, होय की नाही मंदा? हो ना, आम्ही होतो ना तिथे. आऊ साहेब, तुम्हाला सांगते, अनयराजे त्या मुंडावळ्यांमध्ये इतके देखणे दिसत होते ना. मंदादेवी काय बोलताय, विषय काय चाललाय? आई साहेब, तुम्हाला सांगतो, त्या मुलीने अगदी अगदी छोट्याशा गोष्टीचा भाऊ करत स्वतःच लग्न मोडलं. अनयराजे अचानक तिथे आले आणि ते लग्नालाच तयार झाले. मी सांगतो ना, हे आधीच ठरलेलं असणार. अनयराजे मुंबईला असताना कदाचित त्याही आधीपासून ठरलं असेल. काहीतरी अजूनही चुकतंय. तिथे कपिला होत्या ना? होत्या ना, तिथेच होत्या. त्यांनीच आशीर्वाद दिले नववर वधूला. त्यांच्याच साक्षीने झालं ना हे सगळं. ठीक आहे, मी नाही अडवणार तुम्हाला. पण खरं सांगू, तुमच्या घरच्यांशी बोलल्याशिवाय इथून निघणार नाही. पण बाबा, तुम्ही मला एकदा प्रयत्न तर करून बघू द्या. हो, त्याशिवाय माझं मन देखील शांत होणार नाही. कसं आहे, शेवटी माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना. प्लीज. ठीक आहे. यू साहेब, आम्ही काही नाही केलं. आम्हाला ह्या सगळ्याची कल्पना सुद्धा नव्हती. आम्हाला सगळं कळलेलं आहे. उगाच वेळ पांघरून पेडगावला जाऊ नका. रावसाहेब, सोक्ष मोक्षच लावून येतो त्या मुलीचा. रावसाहेब, कुणी कुठेही जाणार नाही. तिथं काय घडलं याची वित्तम बातमी हवी आम्हाला. अनय राजे असं कसं काय वागू शकतात हे कळतच नाहीये बघा आम्हाला. कपिला